विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आपल्यासोबत आहेत। सर, आजपासून 3 दिवसांचा आदित्य ठाकरे यांचा दौऱ्याला सुरुवात होते विदर्भापासून, त्यानंतर मराठवाडा परत पश्चिम महाराष्ट्र। काय नियोजन असणार आहे, कशा प्रकारचे शेतकरी संवाद हा साधला जाईल, काय काय नियोजन असणार आहे या दौऱ्याचं? आदित्य साहेबांनी मागच्या महिना दोन महिन्यात सातत्यानं महाराष्ट्रात वेगवेगळ्या गावात, मी फक्त जिल्हा शब्द नाही वापर, गावात जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधलेला आहे आणि आता इथे अकोला, बुलढाणा, संभाजीनगर, बीड, जालना, धाराशिव, नंतर सोलापूर अशा दौऱ्यामध्ये येणाऱ्या 3 दिवसात शेतकऱ्यांशी संवाद साधतात। मागच्या जुलैपासून तर ऑक्टोबरपर्यंत 4-4 कित्येक ठिकाणी अतिवृष्टी घडलेली आहे। सरकारने शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्याची घोषणा केलेली आहे, परंतु प्रत्यक्षात ही मदत शेतकऱ्यांपर्यंत अजून पोहोचलेली नाही। शेतकऱ्यांनी ओला दुष्काळ जाहीर करा अशा प्रकारची मागणी केलेली आहे, परंतु या महाराष्ट्राचे कृषी मंत्र्यांनी सांगितले की तशी स्थितीच आता नाही आहे आणि म्हणून आत्महत्या ओढतात। 1000 आसपास आत्महत्या मागच्या 100-125 दिवसात घडलेल्या आहे हे सरकार आल्यानंतर, आणि अशा स्थितीमध्ये सरकार वेगवेगळ्या प्रकारच्या उत्सवात दंग आहे, वेगवेगळ्या घोषणेत दंग आहे। 75 लाख लोकांना रोजगार देणार म्हणतात, परंतु प्रत्यक्षात महाविकास आघाडी सरकारने ज्यांच्या मुलाखती घेतल्या, परीक्षा घेतल्या, सिलेक्शन झालं, फक्त अपॉइंटमेंट लेटर दिल्यावर स्वतःची छाती अशी फुगून घेतात की आम्ही 25 जणांना 30 जणांना नोकऱ्या दिल्या। आम्ही या सगळ्या विषयावर एक आवाज उठवण्यासाठी, विशेषतः शेतकऱ्यांना एक मदत मिळून देणं, शेतकऱ्यांना एक आधार देण्यासाठी आदित्यजी ठाकरे साहेबांचा दौरा आहे। शेतकरी याला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देत आहे। त्याचबरोबर या दौऱ्यापूर्वीच बऱ्याच चर्चा देखील आहेत, राजकारण होताना दिसून येत आहे, कारण सिल्लोडमध्ये परवानगी असेल, इतर ठिकाणी ज्या सभेला परवानगी आहेत त्या नाकारल्या गेलेल्या आहेत पोलिसांकडून, परंतु दुसऱ्या वेळी मात्र सिल्लोडमध्येच श्रीकांत शिंदे यांची सभा होताना दिसते, हे कुठं काउंटर करण्याचा प्रयत्न होतो मला असं वाटतं? ज्या ज्या वेळेस आदित्यजी ठाकरे साहेब दौरा करायला निघतात त्यांची भीती, त्यांची दहशत यांच्या मनात बसलेलीच आहे। खरं तर आमच्या सभा नव्हत्याच, आमचा शेतकरी संवाद आहे, जनतेशी संवाद आहे। सभा, जाहीर सभा, मोठा बडेजावपणा, उत्सवीपणा हा या दौऱ्यात मुळीच नाही आहे, परंतु आदित्य साहेब येणार म्हणजे एक धाक निश्चित। आमच्या इथं अब्दुल सत्तार साहेब असतील, तिकडे त्या बुलढाण्याला गायकवाड असतील, अशा लोकांना बसलेला आहे। परंतु हा आदित्य साहेबांचा कार्यक्रम राजकीय हेतून घेण्याची गरजच नाही असं मला वाटतं। फक्त आणि फक्त शेतकऱ्यांच्यासाठी, शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी आणि शेतकऱ्यांना एक आधार देण्यासाठी हा दौरा आहे। परंतु यामधून थोडंसं राजकारण देखील पाहिलं घेतलं जात आहे का? कारण ज्या ज्या ठिकाणी जात आहेत, खास करून तुमचं ठाकरे गटातून फुटून गेलेले, शिंदे गटाकडे गेलेले आमदारांच्या मतदारसंघामध्ये खास करून शेतकरी संवाद होत आहे। मेहकरचे संजय रायमुळकर असू दे, संजय गायकवाड असू दे, हे अशा प्रकारे, किंवा सोलापूरला गेल्यानंतर सांगोल्यात शहाजी बापू पाटील असू दे, यांच्या मतदारसंघामध्ये नियोजित करणं, ह्यामध्ये थोडंसं राजकारण देखील कवर होत नाही वाटतं? नाही, जसं आता या रूटला आहे, कारण असा दौरा ठरवताना काही रूट्स वगैरे ठरवले पाहिजे सोयीस्करपणे, कमी वेळात जास्त ठिकाणी पोहोचलं पाहिजे, जास्तीत जास्त एरिया कवर झाला पाहिजे, हा हेतू नियोजन करताना असतो। जसं तुम्ही सांगितलं, निश्चित त्या ठिकाणी आदित्य साहेब जात आहेत, परंतु आंबडला जात आहेत, आंबडला काय आहे, गेवराईला जात आहेत तिथे काय आहे, चौसाळ्याला जातात तिथे काय आहे, धाराशिवला जातात तिथं काय, बऱ्याच ठिकाणी शिवसेनेचे राष्ट्रवादीचे आमदार आहे आणि म्हणून निश्चित त्या ज्यांना गद्दारी केली तिथं आदित्य साहेब तर पोहोचणार, कारण ते महाराष्ट्रात राहतात, आदित्य साहेब महाराष्ट्राचा दौरा करतात आणि म्हणून हा महाराष्ट्राचा दौरा करताना ते मतदारसंघ निश्चित आदित्य साहेब तिथेही जातील, परंतु फक्त तिथंच जातील अशातला काही भाग नाही, आदित्य साहेब संपूर्ण महाराष्ट्रात फिरतात। ज्या अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोडमध्ये जात असताना श्रीकांत शिंदे यांचाच त्यावेळी सभा ठेवणं, त्यांचा कार्यक्रम ठेवणं, यामागे काय वाटतं? अब्दुल सत्तार म्हणजे डरपोक माणूस, सातत्यानं भीती, आदित्य साहेब येणार म्हणले तर 2 दिवस झोपले नसतील अब्दुल सत्तार, आणि या भीतीनं ग्रासून त्यांनी श्रीकांत शिंदे साहेबांची सभा ठेवलेली आहे।
हे अब्दुल सत्तारांचं नेहमीचंच आहे, त्याचा आम्हाला काही नवल विशेष वाटतही नाही, कारण आम्ही काही स्पर्धा करण्यासाठी हा दौरा नाहीच आहे। मुळे हा फक्त आणि फक्त ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे, अतिवृष्टीची मदत शेतकऱ्यांना पोहोचली पाहिजे, महाराष्ट्रातल्या आत्महत्या थांबल्या पाहिजे, या विषयाला घेऊन आदित्य साहेबांचा दौरा आहे। नक्कीच, धन्यवाद। तर राजकारणासाठी नाही तर शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी, त्यांना न्याय देण्यासाठी आदित्य ठाकरेंचा दौरा असल्याचं त्यांचं मत आहे। पुढे जाणार सुमेश भालेराव सह कृष्णात पाटील, झी मीडिया, औरंगाबाद। लाल मातीतली कुस्ती म्हणजे